नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. केवळ दहशतवाद निर्माण करण्याकरिता काही गुंड प्रवृत्तीचे युवक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असतात. राजुरा शहरात 27 ऑक्टोबरला एक युवक कमरेला देशी कट्टा लावून फिरत असल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी त्या युवकाला अटक केली. हा युवक 19 वर्षाचा असून त्याचे नाव लवजोत सिंग हरदेव सिंग देवल आहे. देशी कट्ट्यासोबत 4 जिवंत काढतूसही त्याच्याकडे आढळून आलेत. वर्सा शहरामध्ये एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये 27 ऑक्टोबरला भीषण स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत एका अभियंताचा मृत्यू झाला तर 2 मजूर गंभीर जखमी आहे. विशेष म्हणजे हा प्लांट बंद अवस्थेत होता आणि तो सुरू होताच ही दुर्घटना घडली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. एका 17 वर्षीय युवतीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी 3 आरोपींनी दारू पाजली आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित युवती सध्या गंभीर अवस्थेत असून हिंगणघाट येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेतील 3 आरोपींपैकी फक्त एकालाच अटक झाली असून 2 आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. त्यामुळे पोलीस हे प्रकरण दडपण्याच्या स्थितीत तर नाही ना, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. चामोर्शी तालुक्यातील कोणसरी लोहखनिज प्रकल्पात एक हायवा ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मिथुन निर्मल मंडल वय 38 वर्ष असे या मृतकाचे नाव असून तो बहादूरपूर तालुका चामोर्शी येथील रहिवासी होता. एका युवकाचा मृत्यू होतो, त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असते आणि एक मांत्रिक बाबा येतो, मंत्र म्हणतो आणि तिरडीवर मृत पडलेला युवक उठून बसतो. चित्रपटातील कथा शोभावी अशी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना अकोला जिल्ह्यातील पातूर येथे घडली. हा युवक काही दिवसांपूर्वीपासून आजारी होता. त्याला दवाखान्यात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या अकोला पोलीस करीत असून यातील सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल. सिरोंचा तालुक्यातील पेंडीपाका चेक येथील जंगल परिसरात 27 ऑक्टोबरला एक अस्वल मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या अस्वलाच्या 4 पायाचे बोटे कापून नेण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी वन विभाग करीत आहे. त्या अस्वलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे गुढ अजूनही कायम आहे. ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये कार्य करणाऱ्या सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी आंदोलन केले. दिवाळीपूर्वी राज्य शासनाने आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते हवेतच विरल्याने आशा वर्कर यांची दिवाळी अंधारातच गेली. हा लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही आंदोलनाप्रसंगी सांगण्यात आले आहे. राज्यात पोलिसांची 20,000 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्यासंबंधीची जाहिरात 1 नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 194, गडचिरोली जिल्ह्यात 348 तर वर्धा जिल्ह्यात 90 पदांकरिता ही भरती होणार आहे. राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येतील या संदर्भातील वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले होते. त्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि तशा निवडणुका होतील. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.